नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं मनपूर्वक स्वागत आणि धन्यवाद. ह्या स्वयं 365 प्रवासामध्ये तुम्ही माझ्यासोबत आला आहात, त्याबद्दल मला खूप छान वाटतंय. आज पहिल्या आठवड्याचा पहिला दिवस आहे. या दिवशी आपण पोर्ट्रेट काढणार आहोत. मला माहिती आहे तुमच्यातल्या प्रत्येकाला चित्र काढता येत नाही, पण हे पोर्ट्रेट मात्र आपल्याला काढायचंच. कुणाचं काढायचं आहे ते मात्र ही पूर्ण गोष्ट ऐकल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. ही गोष्ट अर्थात तुम्हाला माहिती आहे की या पुस्तकाच्या लेखिका ज्या आहेत त्या डॉक्टर प्रतिभा देशपांडे, त्या एक स्त्री आहे. त्यामुळे जे काही बोललंय ते एका स्त्रीनं गप्पा मारल्यात असं असणार आहे. आणि हो, स्त्री आरोग्य तज्ज्ञ म्हणून मीही म्हणताना म्हटलंय सुरुवातीला, आमच्याकडे येणारी स्त्री निरोगी, निर्भय, निश्चिंत नारी व्हायला पाहिजे. पण इथे त्यांनी गप्पा कुणाशी मारल्यात माहिती आहे? आरशाशी गप्पा मारल्यात. आणि मला माहिती आहे पुरुषांना सुद्धा घराबाहेर पडताना आरशात डोकावल्याशिवाय राहावत नाही. ते आरशात डोकावतात, कसं दिसतोय हे बघताय आणि मग बाहेर पडतात. त्यामुळे ही कथा दोघांनाही लागू आहे, जरी ती स्त्रीलिंगी लिहिलेली असली. गेल्या काही दिवसात मी आरशात डोकवणं थांबवलेलंच आहे. माझं हे विचित्र वागणं आरशाच्याही लक्षात आल्यावाचून राहिलं नाही. काय बी नसलंय, हल्ली मला टाळतेस की काय? मुख्य म्हणजे तू इतका अस्वच्छ आहेस ना, मला माझी अस्पष्ट प्रतिमा दिसणार आहे हे माहीत असताना तुझ्यात बघण्यात काय अर्थ आहे? आणि मला भावनांनी अशी स्वतःची मलिन प्रतिमा निर्माण करण्यात मला काहीही स्वारस्य नाही. मी तुझ्या कशी दिसते त्यापेक्षा मी खरी जशी आहे ना, तसंच रूप मला लक्षात ठेवायला आवडेल. छिछे, मी आणि अस्वच्छ? अगं, आज सकाळीच तर कोणीतरी पुसलं होतं ना मला. तसं असेल तर मला तू असा घाण का दिसतोस? तू थोडीशी त्रासलेली आहेस ना, कुणावर चिडलेली आहे का? सगळ्यांवरच, अख्ख्या जगावर. मी आपली सगळ्यांवर जीव लावते, नातेवाईक असो, मित्रमैत्रिणी असो, प्रत्येकासाठी धावून धावून काम करते. जमेल ते सगळं करते प्रत्येकासाठी. भले मला त्यासाठी वाटेल ते कष्ट घ्यावे लागले तरीही मी त्याचं काही वाटून घेत नाही. पण ज्यांच्यासाठी हे सगळं करते त्यांचं काही कौतुक आहे का? त्यांना काहीच कौतुक वाटत नाही, मुळीच नाही. ना कुणी माझं काही ऐकून घे, ना कुणाला काही माझी पर्वा आहे. आरशा, आरशा, अरे नात्यातला सगळा विश्वास मी गमावलाय बघ. माझ्या मनात येणाऱ्या या विचारांवर विश्वास ठेवणं फार कठीण गेलंय मला. पण तेच एकमेव खरं आहे बघ, तू देशील का या प्रश्नाचं उत्तर? अगं जरा धीर धर, देतो मी उत्तर. पण आधी मला सांग, तुझ्या मते नातं म्हणजे काय? अरे असं काय विचारतो, नातं म्हणजे काय असं काय विचारतोस? प्रत्येकाच्या आयुष्याचा महत्वाचा भाग असतात नाते, त्यातून केवढा तरी आनंद मिळतो ना. बघ, माझं कुटुंब, मित्रमैत्रिणी, सहकारी, प्रत्येकाशी नातं आहे माझं. ही सगळी नाती माझ्यासाठी फार महत्वाची आहे. पण मी त्यांच्या लेखी महत्वाची आहे की नाही याची मात्र मला खात्री नाही. ही नाती अर्थपूर्ण आणि आधार देणारी असावी यासाठी मी आटोकाट प्रयत्न करते रे. पण मला एक एक प्रश्न पडतो, नेमकं कोणतं नातं महत्वाचं आहे? कधी कधी आई मुलाचं, नवरा बायकोचं की आणखी कुठलं? प्रत्येक नातं टिकवायला दोन्ही बाजूंनी प्रयत्न करायला लागतात, समजून घ्यायला लागतं. हे बघ, तरी पण विचार कर, कोणतं नातं तुला महत्वाचं वाटतं? सगळ्यात महत्वाचं नातं कोणतं हे ठरवण्यापूर्वी मी कोणती जीवनमूल्य महत्वाची मानते त्याचा विचार आधी करावा लागेल. आणि त्यानंतर ज्या नात्यामधून मला सर्वाधिक सुख मिळतं, आनंद मिळतो, ते नातं मी सगळ्यात पुढे ठेवणार. हां, पण कुणाला तरी घाबरून किंवा उर्मीच्या आहारी जात पटकन काहीतरी सांगायचं
अशी चूक मी नाही करणार. बर हे बघ, मी तुला आता एक मदत करतो. मी काय सांगतोय ते ऐक. तुला आता दोन खोल्यांच्या मध्ये जायचंय. तुझ्या डाव्या बाजूला एक खोली आहे, त्या पहिल्या खोलीत तू आज जा. पण मग तिथे जाऊन करायचं काय? तिथे त्या दारावर लिहिलंय. आणि मी परत कधी यायचं? तुला जमेल तेव्हा. मग मी पहिल्या खोलीत गेले, 24 तासांनी परत आले. काय मग, कसा होता अनुभव? पहिल्या दारावर लिहिलं होतं, दुसऱ्यांना बदला, जगाला बदला. 100% मी कुणालाही बदलू शकत नाही. मी कुणाला कितीही काहीही सांगितलं तरी आपल्याला काय करायचं, ते कसं करायचं, याबद्दल प्रत्येकाच्या आपापल्या ठाम कल्पना आहे. सत्तेशेवटी हवे ते बदल करण्यासाठी कृती करणं हे केवळ आणि केवळ त्यांच्या हातात आहे. आणि त्यांच्या मते त्यांचं वागणं एकदम परफेक्ट आहे. बर, तुला यातून शिकता आलं याचा मला आनंद आहे. पण हताश वाटतंय ना, कारण इथून पुढे मी माझं आयुष्य मला हवं तसं जगूच शकणार नाही. हे बघ, तू खोल श्वास घे छाती भरून, शांत हो थोडीशी. अजून एक खोली राहिली आहे ना पायाची, लक्षात आहे ना? पण मला नाही वाटत तिथं काही मिळेल मला म्हणून लगेच बाहेर येईल. पण मला जे वाटलं होतं ना ते चुकीचं ठरलं. त्या खोलीतून परत यायला मला कैक दिवस लागले, खर तर पार वर्ष उलटलं. पण एवढं वर्ष लागलं तुला परत यायला, नेमकं केलंस तरी काय? सांगते ना, तिथे गोल्यावर त्या खोलीवरच्या बदला स्वतःला ह्या पाट्याने माझं स्वागत केलं. मी मनात म्हटलं, मी इतके परफेक्ट आहे की माझ्यात काय बदल करायचा, आणि कशाला का बदलायचं मी? पण मग मी विचार करायला लागले. मी मला वाटणारी असुरक्षितता यावर विचार केला. माझी ध्येय उद्दिष्ट काय आहेत हे लक्षात घेत त्याच्यावरही काम करायला सुरुवात केली. स्वतःवर काम करायला सुरुवात करताच माझ्या हातात वेगवेगळे निष्कर्ष यायला लागले. आणि मी जशी व्यक्त होऊ पाहत होते तशीच झाले की. पण मग तू केलंस काय? स्वतःला समजून घेण्यासाठी मी भरपूर वेळ दिला. आणि मी बघितलं तर माझ्या लक्षात आलं, माझ्या मेंदूत भरलेलं सॉफ्टवेअर होतं ना, तेच मुळात चुकीचं होतं. नाती म्हटले की अपेक्षा असणारच, तशा त्या ठेवल्याच पाहिजेत ही माझ्या मनाची घडण होती. मनाच्या कानाकोपऱ्यात जाळी जळमट जमली होती, ती सगळी स्वच्छता करणं, ती घडण बदलणं फारच जिकिरीचं ठरलं. खूप यातायात करावी लागली त्यासाठी. मनावर गैरसमजांची कुठं चढली होती, नुसते गैरसमज. सगळा कचरा एका कप्प्यात भरला आणि तो कप्पा बंद करून टाकला. त्याच्या खाली दबून बसलेल्या काही सुंदर गोष्टी याचा मला नंतर शोध लागला. पण या बंद केलेल्या कप्प्यात काय होत? निव्वळ विष, संताप, वासना, चीड, कोप, ईर्ष्या, द्वेष, असूया, आकस, भ्रम, लोभ, ह्या आणि अशाच इतक्या सगळ्या भावनांचं गरळ. आणि मी ज्याला माझी प्रतिष्ठा समजत होते ना, तो होता निव्वळ माझा अहंकार. तो बसला होता दबा धरून, जमेल तेव्हा फणा उगारायला. चांगला झाडू घेतला हातात आणि काढलं ठुकून त्याला. आणि मग मनाला शांतीची जाणीव झाली, स्पष्टता आली, आशा आणि सकारात्मकता जाणवायला लागली. आता माझ्या पोतडीत होतं प्रेम, दयाळूपणा, समर्पित भावना, निष्ठा, नम्रता, संयम, सहनशीलता आणि आत्मीयता. मित्रा, असा होता माझा सगळा अनुभव. अप्रतिम, धक्कादायक शोध लागलाय नाही का? शोध तो कोणता? माझ्या दृष्टीनं सर्वात महत्वाचं नातं कोणतं
याचा शोध. वा वा छान, सांग बरं कोणतं आहे ते नातं? जे माझं माझ्याशी आहे, मला आयुष्य सुखा समाधानानं आनंदात शांतपणे जगायचं असेल, ते सुंदर करायचं असेल, तर मुळात माझं स्वतःशी नातं असायला हवं. मला स्वतःबद्दल आत्मविश्वास असेल तर इतरांना समजून घेणं, स्वीकार करणं आणि प्रेम करणं यापूर्वी इतकं सोपं कधीच वाटलं नव्हतं. खरं म्हणजे माझे पूर्वग्रह आडवे येत होते. स्वतःचं स्वतःशी असलेलं नातं मी विसरूनच गेले होते. सगळे खटपट होते ती इतरांना, बाह्य जगाला बदलण्याची. माझं स्वतःशी असलेलं नातं आता अगदी प्रामाणिक झालंय. त्यामुळेच इतरांचा आणि जगाचा स्वीकार जसा आहे तसा करणं मला आता शक्य झालंय. एक वचन स्वतःचं स्वतःला. माझं शरीर एक मंदिर आहे, त्याची पूजा करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वतःच्या देह आणि मनाची उत्तम काळजी घेणं. माझं भावनिक आरोग्य जपायला मी नेहमीच प्राधान्य देईन. त्याचं पावित्र्य जपणं ही माझी अंतिम जबाबदारी आहे. मित्रांनो सांगा, या गोष्टीबद्दल तुमचं मत काय झालं? ही गोष्ट तुमच्याशी निगडीत आहे असं तुम्हाला वाटलं का? या कथेतून तुम्ही सगळ्यात कोणता महत्त्वाचा धडा शिकलात असं तुम्हाला वाटतं? खाली कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. म्हणजे तुमच्या मनात काय आलं ते आम्हालाही कळेल. हां, पण तुम्हाला असं लिहायला संकोच वाटत असेल ना, तर स्वतःच्या डायरीत लिहा, हरकत नाही. पण लिहा, मोकळे व्हा, तुमचे विचार कुठेतरी लिहून ठेवा. जेव्हा हे सगळं मी वाचलं त्यावेळेला माझ्या मनात आलं, तेरा मुझसे हे पहले का नाता कोई, यूं ही नहीं दिल लुभाता कोई, तेरा मुझसे हे पहले का नाता कोई, यूं ही नहीं दिल लुभाता कोई, जाने तू या जाने ना, माने तू या माने ना. धन्यवाद.